नमस्कार, मी हुमा सय्यद, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. अहमदनगर मोजे मांडवे तालुका पाथर्डी येथील पळून नेलेल्या मुली पोलीस अधीक्षक कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्यात आले. अहमदनगर पाथर्डी मोजे मांडवे समस्त ग्रामस्थ मांडवे तालुका पाथर्डी येथील गेल्या 6 महिन्यापासून 5 ते 6 मुली पळून नेल्या आहेत. यापैकी 2 पालकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही पाथर्डी पोलीस स्टेशनला वारंवार निवेदन देऊन रस्ता रोको करून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून नंतर पोलीस उपाधीक्षक यांनी एका मुलीला 12 तासात एका मुलीला ताब्यात दिले. सदर अजून गावातील मुलीचा तपास लागला नाही, त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जोपर्यंत मुलीचा तपास लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. म्हणजे मांडवी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील ग्रामस्थ आम्ही SP कार्यालयासमोर आज दिनांक 5/6/2024 रोजी बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमची जी काही ग्रामस्थांची मागणी आहे ती खऱ्या अर्थानं अशा प्रकारची आहे. गावातील 5-6 मुली पळून गेलेल्या आहेत, त्यातील एक मुलीचा तपास लावलेला आहे. त्यानंतर येणाऱ्या काही मुली पुन्हा पोलीस यंत्रणेने ग्रामस्थांच्या ताब्यात आणून द्याव्यात म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामध्ये एक मुलगी आम्हाला ग्रामस्थांच्या ताब्यात मिळालेली आहे, परंतु त्यानंतरही जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावर पाथर्डी पोलीस स्टेशनने कुठलीही कारवाई केलेली नाही. यांनी त्वरित कारवाई करून या मुली आम्हाला पुन्हा आमच्या ताब्यात मिळाव्यात अशी आमच्या ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे. आणि हे बेमुदत उपोषण, अन्यथा आम्ही कायम या बेमुदत उपोषणासाठी SP कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत. आणि आम्ही जोपर्यंत याचा न्याय निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडत नाही. नमस्कार, मी हुमा सय्यद, माय TV मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत.